नमस्कार, मी ओंकार व आपण बघत आहात ओंकार जावरकर यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आपले व्हिडिओ लेट येण्याचे कारण डाटा करप्टेड होते। डाटा करप झाल्यामुळे तो रिकव्हरी करण्यास टाईम लागला। पार्ट 11 आणि 12 पर्यंत झाला व 13 आणि 14 हा होऊ शकला नाही, पण त्यातले काही व्हिडिओ तर आपण बघून आनंद घ्या। मित्र हो, पार्ट 13 मध्ये आम्ही कृष्णेश्वर वेरूळ येथे भक्तिनिवासमध्ये मुक्काम केलं। रात्री आम्ही थोडी मस्ती केली, ते चलचित्र तुम्ही बघा। यानंतर आम्ही येथून निघालो। मग आम्ही अजिंठा लेण्या बघण्यासाठी निघालो, पण आमच्या बसचे एक यू प्रकारचे पार्ट गाडीचा खाली पडला, तर गाडी ब्रेकडाऊन झाली होती। तर अजिंठा लेण्या आम्ही नाही बघू शकलो, तर मग त्या प्रदीप काका वाकोडे यांनी गाडी दुरुस्त केली आणि निघालो पुढे। तर मग गेलो जाळीचा देव, तेथून दर्शन केले व पार्ट लागला 14वा। 14वामध्ये शेगाव व शिरतगाव, ठीक आहे, त्यातले काही चलचित्र बघून आपण आनंद घ्यावा। धन्यवाद। तर मित्रांनो, आता जाते आम्ही वापस गाडीकडे। हे बघा गर्दी, दुकानं, बघा मिनी भाव। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा। आणि आता हे बस आलेली आहे आपली, तर बस मध्ये जात आहे। तर चला मग, तर मित्रांनो आता शेगावमध्ये निघालेलो आहे आणि आता जात आहे किरणगावला। तर आपला पार्ट नंबर 14 इथे ट्रेन होतो आणि सगळे पार्ट नंबर 14 सगळ्या ट्रेनचा आहे। आणि इंडियाला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, थँक्स फॉर वॉचिंग। आणि आता भेटू आपण किरणगाव मध्ये। पार्ट नंबर 14 पर्यंत परतीचा प्रवास आहे। मित्रांनो, मी ओंकार आणि आपण जात आहे आता पटोळ्यात। अर्जनगाव ब्रिज क्रॉस केलेला आहे आणि हे आपले ड्रायव्हर काका प्रदीप काका वाकोडे, वर्तुळ आगार प्रदीप काका यांचा। प्रदीप काका यांचा काकांनी एक नंबर ड्रायव्हिंग केलेली आहे, आम्हाला सुखरूप घरी पोहोचवत आहे। आणि आता आम्ही वर्तुळा पोहोचणार आहे। तर मित्रांनो, असा व्हिडिओ आहे, त्यानंतर शाळेत पोहोचणार। चला मग भेटूया। प्रदीप काका यांनी एकाच दिवशी 7 ते 8 किलोमीटर गाडी चालवली, त्यांच्याबद्दल मनापूर्वक आभार। त्यांचा वर्तुळ आगारचे आहेत ते आपले काका बघून घ्यावे। वर्तुळ आगार बघून घ्या काकांना। काकांनी मस्त ड्रायव्हिंग केलेली आहे आणि हा आपला रास्ता आहे। आणि आता आपण गावात जाणार आहे। तर मित्रांनो, आता पुरी एसटी खाली झाली आहे, आता मी उतरत आहे। आणि आता पुरा आपला पार्ट संपलेला आहे आणि ही आपली दुसरी गाडी आहे। सगळेजण आहे, ड्रायव्हर काका पण आहे।